मल्टी जीएसटी टैक्स रेट पाहणार आहोत। यामध्ये अदर स्टेट्स परचेस एंड सेल्स एंट्री जीएसटी मल्टी टैक्सचा पाहणार आहोत, म्हणजेच दुसऱ्या राज्यातील खरेदी आणि विक्रीच्या मल्टी टैक्स रेटच्या एंट्री मराठीमधून आपण पाहणार आहोत। यासाठी पहिल्यांदा आपण टैली सॉफ्टवेअर ओपन करूया। मी इथं टैली सॉफ्टवेअर ओपन केलं आहे, त्यात स्टडी इन मराठी ही कंपनी तयार केली आहे आणि बाकी सर्व ॲक्टिवेशनसुद्धा केले आहेत। अकाउंटिंग वाउचरमध्ये येऊन परचेस करणार आहे अकाउंटिंग वाउचर, यानंतर F9 परचेस, इथं डेट घ्यायची आहे 1 जुलै, नंतर सप्लाय इनव्हॉइस नंबर घ्यायचा आहे, मी तो सप्लाय इनव्हॉइस नंबर टाकत आहे ABC 785, डेट 1 जुलै बाय डिफॉल्ट आलेली आहे। नंतर पार्टी नेम मी इथं घेत आहे गणेश क्रिएटर, हा अदर स्टेट म्हणजेच गोव्याचा आहे। स्टॉक आयटम पहिल्यांदा घेत आहे कम्प्युटर, की ज्याला आपण 12% GST लावलेला आहे आणि तोच आता आपण इथं कंटिन्यू करणार आहे। 5 क्वांटिटी 30,000 रेट, परचेस ॲट रेट 12%। आता दुसरा आहे माउस, याला आपण 5 क्वांटिटी घेऊया 350, याला आपण 28% लावलं आहे, म्हणजेच परचेस ॲट रेट 28% पर्टिक्युलर लेजर आपण घेतलेलं आहे। यानंतर मी खाली GST टॅक्स लावत असताना पहिल्यांदा कम्प्युटरचं आपण IGST लावूया। IGST तयार आहेत आपल्याकडे सगळे, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ते तयार केले आहेत IGST। इथं पहिल्यांदा कम्प्युटरला 12% लावायला लागेल आपला इनपुट IGST 12%, यानंतर माउंटचा इनपुट IGST 28%। दोन्ही इथं तुम्ही बघू शकता टॅक्स रेट बाय डिफॉल्ट काउंट होत आहेत, ही टोटल अमाऊंट आहे एंट्री ॲक्सेप्ट। यानंतर मी सेल्स करणार आहे F8 सेल्स, यामध्ये सेल्स वाउचर सिलेक्ट करून घेतला आहे, नंतर रेफरन्स नंबर, नंतर पार्टी नेम इथं मी घेणार आहे रमेश स्टेटस, डिलिव्हरी नोट ऑर्डर नंबर काही माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आहे असं बाय डिफॉल्ट ठेवलेलं आहे। यानंतर मी पहिल्यांदा विकणार आहे कम्प्युटर 7 नोज, याला आपण IGST लावणार आहे सेल्स ॲट रेट 12%, इथं सेल्स लेजर घेऊया पहिल्यांदा। नंतर दुसरा आहे माउस, याला आपण IGST 28% लावणार आहे, त्याची 10 क्वांटिटी मी घेतली आहे इथं तुम्ही बघू शकता सेल्स ॲट रेट 28% मी लेजर तयार केलेलं आहे। यानंतर टोटलच्या खाली आल्यानंतर पहिल्यांदा येणार आउटपुट, कम्प्युटरचं आहे आउटपुट IGST 12%, यानंतर माउंटचं आहे आउटपुट IGST 28%। अशा प्रकारे आपण इथं मल्टी टॅक्स रेट असलेले अदर स्टेट परचेस आणि सेल्स करू शकतो। ह्या व्हिडिओबद्दल किंवा टॅलीबद्दल जर कोणाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, प्रश्न असतील, तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता, मी त्याचे उत्तर नक्की देईन। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, तसेच नवीन अपलोड केलेले व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळावी म्हणून या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।